नमस्कार अश्विनीस कुकुकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण समोश्यांची रेसिपी पाहणार आहे तर समोशांमध्ये दोन मेन पार्ट असतात ते म्हणजे त्याच्यावरचं कवरिंग एकदम कूर कुरकुरीत आणि खुसखुशीत झालं पाहिजे त्याचबरोबर त्याचं जे स्टपिंग आहे ते एकदम छान चवीचं झालं पाहिजे अगदी बाजारात मिळतात समोसे त्या प्रकारे तर मी व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स दिल्यात आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे समोसे खूप छान होतील तर चला सुरुवात करूया तर आधी आपल्याला स्टपिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचे जिरे टाकलेत जिरे फुटले की यामध्ये आपल्याला वाटी हिरवे वाट्याने टाकायचे आहेत तुम्ही फ्रोझन पण घेऊ शकता मी तर फ्रेशवाले घेतलेत त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर मी तर एक चमचा धने घेतलेत धने तुम्ही बघू शकता मी अर्धा वाट करून घेतले तुम्ही मिक्सरला पण थोडेसे बारीक फिरवून घेऊ शकता फक्त क्रश असे करायचे ते एकदम बारीक पूड करायचे नाही आपल्याला समोशांमध्ये खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर मी इथं थोडंसं आलं खिसून घेतलं आहे ते पण यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही थोडीशी आल्याची पेस्ट पण टाकू शकता पण खिसलेल्याला खूप छान लागते यामध्ये आता आल्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा हा मसाला मसाला परतून झाला आहे मी हे फ्रोझनवाले मटार घेतलेले नाही आहेत त्यामुळे हे वाफले लागतील आपल्याला मी यावं ते आता झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त वाफ काढून घेणार आहे तर मी तर वाफ काढून घेतली आहे तुम्ही जर फ्रोझनवाले मटार घेतले तर गरज नाही आहे मटार छान मऊ झालेत आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे खूप छान सवयचं चाट मसाल्याने त्याचबरोबर मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूट टाकली आहे त्यानंतर मी तर तीन बटाटे घेतलेत उकडलेले तर प्रकारे आपल्याला स्मॅश करून टाकायचे आहेत या प्रकारे स्मॅश केलेले बटाटे खूप छान लागतात समोशांमध्ये थोडं थोडं फोडी मोठ्या राहतात आणि थोडेसे एकदम स्मॅश होतात त्यामुळे समोसे खूप छान लागतात बटाटा टाकून घेतला आहे मसाल्यांबरोबर थोडंसं मिक्स करून घेऊयात बटाटा यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी तर एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे तो पण यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही याच्याऐवजी अर्धा चमचा आमचूर पावडर पण टाकू शकता मी तर थोडेसे मनुके पण टाकलेत मनुक्यांमुळे खूप छान आंबट अशी चव येते आपण लिंबाचा रस पण टाकला आहे त्यामुळे खूप छान लागतं समोसे तुम्ही मनुके बनुके स्किप पण करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं आहे व्यवस्थित आता यावरती भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण हा मसाला एक ते दोन मिनटं परतून घेऊयात प्रकारे केलेल्या मसाल्याची चव खूप छान आहे तो तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप छान होतं आहे स्टपिंग तर इथे आपलं स्टपिंग तयार आहे आपण थंड करायला ठेवूयात तोपर्यंत आता आपण समोशांच्या जवळचं कवरिंग असतं त्याची तयारी करूया तर मी ते एक परत घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे वजनी अडीचशे ग्रॅम मैदा असेल यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा ओवा घेतलाय तो या प्रकारे आपल्याला हातावरती चोळून टाकायचं आहे त्यानंतर मी इथं दोन मोठ्या चमचे तेल घेतले हे तेल मी थंडवायलाच तेल घेतलं गरम करून घेतलेलं नाही आहे हे आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं टाकून पीठ मिक्स करून घ्यायचंय एकदा सगळं तेल टाकायचं नाही आपल्याला तेल जर पिठामध्ये जास्त झालं तर समोसे जास्त तेल पितात त्यामुळे थोडं थोडं टाकूनच आपल्याला पीठ मिक्स करून तेलाच्या तेलाच्याऐवधी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण तुपामुळे काय होतं समोसे थोड्या वेळाने मऊ पडायला लागतात पण या प्रकारे केलेले समोसे खूप काळापर्यंत एकदम कुरकुरीत राहतात मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा या प्रकारे गोळा व्हायला लागला आहे बायंडिंग यायला लागले तेलामुळे एवढं तेल आपल्याला टाकायचं यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे तर मी तर दीड मोठा चमचा तेल टाकले आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे समोशांसाठी जे पीठ असतं ते एकदम घट्ट मळायचं असतं त्यामुळे समोसे एकदम कुरकुरीत होतात त्यामुळे एकदा जास्त पाणी टाकायचं नाही एकदम थोडं पाणी टाकायचं आहे आणि पिठाचं एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकून घेते मी मी तर पीठ मळून घेतलं आहे पीठ बघू शकता तुम्ही एकदम घट्ट मळलं आहे मी आता या पिठाला आपल्याला या प्रकारे मळून मळून मऊ करून घ्यायचं याला बिलकुल पाणी लावायचं नाही आहे नाही तर समोसे बिलकुल व्यवस्थित होणार नाही तर मी इथं बिना पाणी लावताच समोशाचं पीठ बघू शकता तुम्ही एकदम घट्ट मळून घेतलं एकदम घट्ट आहे पीठ पण वरून मऊ झालं या प्रकारचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता या पिठाला आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं छान भिजलं पाहिजे पीठ आपण झाकून ठेवूयात तर इथं पंधरा मिनटं झाली आहेत आपलं पीठ छान भिजलं आता आपल्याला समोसा करायला घ्यायचे आहेत या पिठाचे आता आपण गोळे करून घेऊयात तर एवढ्या पिठामध्ये मिडियम साईजचे दहा समोसे होतात तुम्ही जर छोटे केले तर पंधरा पण होऊ शकतात आणि याचे सेम साईजचे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत तर मी पाच गोळे करणार आहे एका गोळ्यामध्ये दोन समोसे होतात या प्रकारे गोळा आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला त्याची पोळी लाटायची त्यामुळे एकदम मऊ करून घ्यायचं आहे पाच गोळे झाले तर आता आपण हे गोळे बाजूला ठेवूयात आणि एका गोळ्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पीठ एकदम घट्ट आहे तुम्ही बघू शकता याची आपल्याला गोल पोळी लाटायची नाही आहे अंडाकृती पोळी लाटायची आहे त्यामुळे समोशांचा शेप खूप छान येतो आपण जेवढं लाटू परत ती पोळी कमी होते कारण हे बैद्याचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पातळ लाटायचं आहे तर परत थोडंसं जाड होतं तर मी तर पोळी लाटून घेतली आहे थिकनेस बघू शकता तुम्ही जास्त जाड नाही आहे किंवा जास्त पातळी नाही आहे जास्त जाड करायचं नाही आहे नाहीतर समोसे तळायला खूप वेळ लागतो आणि जास्त कुरकुरीत पण होत नाही आता आपल्याला हे कट करून घ्यायचं मधून याच्या आपल्याला दोन शीट करून आहेत समोशांसाठी तर यामध्ये आपल्याला दोन समोसे होणार आहेत इथे आपल्या दोन शीट तयार आहेत आपण याच प्रकारे सगळ्या शीट करून घेऊ समोशांसाठी मी इथे सगळ्या शीट करून घेतल्यात दहा शीट झाल्या आहेत आपण बाजूला ठेवून देऊयात आता ही एक, चीट शी एक, ला ला एक शीट घेतली आहे मी प्रकारे आपल्याला थोडीशी लांब करून घ्यायचे लाटून त्यामुळे समोशांना खूप छान शेप येतो त्यानंतर मी तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं लावण्यासाठी आणि आपलं स्टपिंग पण घेतलं आहे बटाट्यांचं आता याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं एक साईडला या शीटला आपल्याला समोशांचा शेप द्यायचा आहे तर या प्रकारे आपल्याला दोन टोके एकत्र आणायचे आहेत आणि चिटकवून घ्यायचे आहेत आपण पाणी पण लावलं आहे पण तरी पण व्यवस्थित चिटकवून घ्यायचं दाबून तुम्ही जर व्यवस्थित चिटकवलं नाही तर समोसा तेलामध्ये फुटू शकतो चिटकवून झालं आहे आता हा कोण आपल्याला हातावरती ठेवायचा आहे प्रकारे यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात स्टफिंग खूप जास्त पण भरायचं नाही आहे वरती आपल्याला चिटकवायला थोडीशी जागा ठेवायची आहे आता कडेला पण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे समोसा आपल्याला बंद करून घ्यायचं आहे समोसाला व्यवस्थित शेप येण्यासाठी या प्रकारे आपल्याला समोसा दुमडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दोन बोटांमध्ये आपल्याला थोडंसं पीठ दुमडून घ्यायचं आहे मागच्या साईडला दुमडायचं आहे आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे आणि जी मागची साईड आहे ती या साईडला आपल्याला चिटकवून आहे आणि एकदम पॅक करायचं आहे व्यवस्थित समोसा तर इथे आपला समोसा तयार आहे शेप बघू शकता तुम्ही किती छान आले ते अगदी बाहेर बाजारात मिळतो ना तसा एकदम व्यवस्थित बसतोय तर प्रकारे आपण दुसरा समोसा पण करून बघूयात एक शीट घेतली आहे मी थोडीशी लाटून घ्यायची आहे पाणी लावून घ्यायचं आहे दोन टोकं एकत्र आणायची आहेत एकदम व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे पहिल्यांदा करताना तुम्हाला थोडंसं कठीण जाईल पण तुम्ही सारखं करत राहिले की एकदम व्यवस्थित शेप येतो आपला कोण तयार आहे आता यामध्ये स्टपिंग भरून घ्यायचं आहे कडेला पण पाणी लावून घेऊयात या, ला या प्रकारे दोन बोटांनी आपल्याला दुमडवून घ्यायचं आहे तर मी कुठं दुंबडते तुम्ही बघू शकता जे आपण चिटकवलं आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला दुमडायचं आहे आणि तीस साईड आपल्याला या साईडला ओढून आणायची आहे चिटकवून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला तर आपला दुसरा पण समोसा तयार आहे प्रकारे मी सगळे समोसे करून घेणार आहे मी तर समोसे करून घेतले दहा समोसे झालेत आता आपण तळायला घेऊयात तर मी तर तेल तापायला ठेवले तेल थोडंसं जास्त ठेवायचं आपल्याला आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे बिलकुल हाय करायची नाही आहे आणि यामध्ये समोसे सोडून घ्यायचे आहेत तर एका वेळी जेवढे समोसे तुम्हाला सोडता येतील तेलामध्ये तेवढे सोडायचे आहेत म्हणजे टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं आणि समोसे एकदम व्यवस्थित तळले जातात समोसे तळताना बिलकुल काही करायचे नाही आपल्याला एक बॅच आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी तळायची आहे त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे एका साईडने थोडेसे तळून झाले की आपल्याला साईड पलटी करायची आहे याच प्रकारे आपल्याला अल्टी पलटी करून समोसे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान कलर आला पाहिजे यावरती इथे पाच ते सात मिनटं झाले समोसे तळून तुम्ही बघू शकता कलर आला आहे थोडासा इथे एका समोशाला तुम्ही बघू शकता थोडेसे बबल्स आले आहेत आपण जर थोड्याशा गरम तेलामध्ये समोसे टाकले तर या प्रकारे बबल येतं तर तुम्ही लक्षात ठेवा एकदम लो फ्लेमवरती असल्यावरती ते तेल तेव्हाच टाकायचं आपल्याला समोसे बिलकुल काही करायचे नाही टाकताना अजून पाच ते, ते सात मिनटं मी तळून घेणार आहे समोसे तर मी ते समोसे तळून घेतलेत कलर बघू शकता तुम्ही किती छान आले ते आणि एकदम क्रिस्पी झालेले दिसत आहेत आपण काढून घेऊयात याच प्रकारे मी सगळे समोसे तळून घेणार आहे लक्षात ठेवायचे घाई बिलकुल करायची नाही तळताना कमीत कमी पंधरा मिनटं तरी एक बॅच तळून घ्यायची आपल्याला तर मी ते सगळे समोसे तळून घेतलेत आणि मिरची आणि सॉस बरोबर सर्व केलेत तुम्ही चटणीबरोबर पण सर्व करू शकता मी ते एक समोसा तुम्हाला तोडून दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी झाला आहे आणि एकदम खुसखुशीत झाला आहे कडेचा बघू शकता भाग तुम्ही एकदम कुरकुरीत झाले आहे स्टफिंग तर खूप छान झालं आहे तळताना बिलकुल घाई करायचे नाही आहे समोसे एकदम मस्त होतात एकदम कुरकुरीत होतात तर यातला एक समोसा दुसरा दाखवते मी तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता बबल आला आहे त्यावरती तुम्ही जर घाई केली आणि गरम तेलात टाकलं तर या प्रकारे बबल येतो त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती तळायचे तर या टिप्स वापरून तुम्ही नक्की समोसे करून बघा खूप छान होतात समोसे बाजारात तुम्ही कधी समोसे खाणार नाही तर करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू